प्रामाणिकपणानं आणि नियमितपणानं कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयेपर्यंतचं अनुदान कोणत्याही अटीशिवाय देण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये शिंदे आणि फडणवीस सरकारनं घेतलेला आहे. 22 जून 2022 रोजी ठाकरे सरकारनं एक परिपत्रक काढून यामध्ये 2019 महापुरामध्ये ज्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे असे सर्व शेतकरी वगळून प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला होता. महाराष्ट्रातले आणि या कोल्हापूर जिल्ह्यातले काही शेतकरी या योजनेमध्ये पात्र ठरणार होते, परंतु हा निर्णय कसा चुकीचा आहे हे पटवून देण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून शिंदे फडणवीस सरकारकडे निवेदनाद्वारे केलेलं होतं. या निवेदनाची दखल घेत शिंदे फडणवीस सरकारने आजच या संदर्भातला निर्णय घेऊन पूर्ण जाचकाठी यातल्या रद्द करून सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपयेपर्यंत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी स्वागत करतो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.